Hello friends, welcome back to our online study project. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत as soon as, म्हणजेच remove no sooner. आता एक लक्षात घ्या, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण use no sooner हा टॉपिक पाहिलेला होता आणि आता त्याच्या नेमकं उलट क्रिया आपल्याला या as soon as च्या टॉपिकमध्ये करायच्या आहेत. आता त्या नेमकं कशा करायच्या आहेत, चला तर मग त्याच्यावरती एक नजर टाकूयात रूल्सच्या माध्यमातून. रूल्स काय सांगतायत बघा. सर्वप्रथम वाक्यामध्ये आलेलं नो सूनर काढायचं आहे, त्या जागी ॲज सून ॲज घ्यायचं आहे, त्यानंतर नो सूनरच्या वाक्यातला कर्ता आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेऊन उरलेलं वाक्य आहे तसं लिहायचं आहे. फक्त एकच करायचं आहे, दॅन काढायचं आहे त्या वाक्यामधलं आणि त्या ठिकाणी कॉमा द्यायचं आहे. उदाहरण बघूयात. उदाहरण आहे, नो सूनर हॅड वी एंटर्ड द रूम दॅन ते स्टार्टेड क्लॅपिंग. नो सूनर काढलं, त्या जागी ॲज सून ॲज घेतलं, त्यानंतर वाक्यातला कर्ता वी आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नो सूनर नंतर आलेलं हॅड घेतलं. वाक्य आहे तसं घेतलं आहे, फक्त दॅन काढून त्या ठिकाणी कॉमा दिलं आहे, नीट लक्षात घ्या. पुढचा रूल काय सांगतोय बघा. नो सूनरच्या वाक्यात जर नो सूनर नंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर डू डज डीड यापैकी आलेलं असेल तर ॲज सून ॲज घेतल्यानंतर कर्ता घ्यायचं आहे आणि त्यानंतर डू डज डीडनुसार योग्य तो रूप घ्यायचं आहे. उदाहरणार्थ डू असेल तर वी वन, डज असेल तर एस सी एस आणि डीड असेल तर वी टू. उदाहरणार्थ, नो सूनर डीड वी हेअर द नॉइज दॅन वी रश्ड टू द स्पॉट. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणून नो सूनरनंतर डीड आले, म्हणून नो सूनर काढलं, ॲज सून ॲज घेतलं, कर्ता वी घेतला आणि डीड आलेला आहे म्हणून हेअरचं भूतकाळी रूप घेतलं पण हर्ट, त्यानंतर दॅन काढून त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिलेलं आहे कॉमा. बघा, फार सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये, फक्त रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नक्कीच तुम्हाला टॉपिक समजला असेल, काही एक्झाम्पल्स दिलेत, सोडवा की त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल. थँक्यू.